सोलापुरातील कुंभारी येथे राहणाऱ्या अल्पवयीन आरोपीने तब्बल 43 कंपनींच्या 2.5 लाख रुपयांच्या सायकली चोरी केल्याची घटना समोर आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की विडी घरकुल येथे राहणारा अल्पवयीन आरोपी हा सायकल चोरी करून विकतो. सदर अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी बोलवले असता त्याने पहिले तर उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर सखोल चौकशी केली असता त्याने विडी घरकुल कुंभार येथे राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन सोलापूर शहर हद्दीतील व परिसरातील 43 विविध कंपन्यांच्या 2,50,000 रुपयांच्या चोरलेल्या रेंजर सायकली चोरी केल्याचे कबूल केले. या अल्पवयीन आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माननीय पोलीस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण श्री हिम्मत जाधव साहेब, तसेच उपविभागीय अधिकारी अक्कलकोट विभाग अक्कलकोट श्री राजेंद्र सिंह गौर व प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे श्री आतुर भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत पोलीस ठाणे येथे एक अल्पवयीन मुलगा सायकल चोरी करत आहे असे समजल्याने सदर मुलास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वसंत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 67/22 मधील सायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सोलापूर शहरातून व विडी घरकुल कुंभारी परिसरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 43 सायकली चोरल्याचे निष्पन्न झाले. सदर सायकल हे त्याने विविध इसमांना विडीगर परिसरातील व इतर विविध इसमांना कमी किमतीत विकल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडे सदर सायकल हस्तगत करण्यात आले आहे. असे 43 सायकल हस्तगत करण्यात आले आहे. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपली सायकल जर चोरीस गेली असेल तर आपण वसंग पोलीस ठाणे येथे संपर्क साधावे व आपली सायकलची ओळख पटवावी, योग्य ते पुरावे सादर करावे, आपली सायकल घेऊन जावी. धन्यवाद.